फ्यूल टँकची जी कॅप आहे ना तिला ओपन करायला बेसिकली इथे लिव्हर स्टिअरिंग साईज खूप एकदम फोटी स्टिअरिंग म्हणतो नाही का कारचं कसं स्टिअरिंग असतं। नमस्कार मित्रांनो, स्वागत करतो आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। आजचा व्हिडिओ स्पेशल आहे मित्रांनो, कारण की आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे आयशरची प्रायमा सिरीज, म्हणजे प्रायमा जी 3 जी सिरीज आहे ती दाखवणार आहे। हा 50 HP ट्रॅक्टर आहे मित्रांनो, आयशर जी 3 मध्ये 40 HP 50 HP असे दोन सेगमेंट येतात आणि दोन्हीमध्ये पण 4-व्हील ड्राईव्हचे ऑप्शन्स आपल्याला अवेलेबल दिलेले आहे आयशरने। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला 50 HP 2-व्हील ड्राईव्ह हे आपण हा ट्रॅक्टर जो आहे तो पूर्णपणे बघायला आहोत। चला सुरुवात करूया व्हिडिओला। तर मित्रांनो, समोरून बघायला गेलं तर आपल्याला दोन मोठे मोठे हॅलोजन्स हेडलॅम्प जे आहेत ते बघायला मिळतात आणि ॲक्च्युलमध्ये क्वालिटीचं बोलायचं गेलं तर भाई क्वालिटीच्या बाबतीमध्ये एक नंबर काम केलं आयशरने। कारण कसं असतं माहिती का, मोस्ट ऑफ ज्या ठिकाणी एरोडायनॅमिक्स वगैरे या गोष्टींचा विचार येतो त्या ठिकाणी मोस्ट ऑफ कंपन्या कॉस्ट कटिंग करण्यासाठी काय करतात, प्लास्टिकचं मटेरियल वापरतं। नाही तर मित्रांनो, या ठिकाणी पूरं बोनट जे आहे ते पूर्णपणे मेटलचं आहे, म्हणजे एकसुद्धा बोनट असा पार्ट नाही की जो प्लास्टिकचा बनला, सर्व जे पार्ट्स आहे पूर्णपणे आपले मेटलचे बनलेले आहे। तर समोरून बघायला गेलं तर हॅलोजन हेडलॅम्प्स इथं आयशरची ब्रँडिंग आहे ती बघायला मिळते। आपलं इअर क्लिनर जे आहे ते ओल्ड एज आहे, थोडंसं ड्राय टाईप ठेवायला पाहिजे होतं, पण ठीक आहे, काही अडचण नाही, थोडं कॉम्प्रोमाइज करू शकतो। हे ओल्ड एजवाला आपला वाला ऑइल फिल्टरवाला म्हणतो नाही का आपण, इथे एअर क्लिनर इथे बघायला मिळतं। इथे प्रायमा G3ची जी ब्रँडिंग आहे ती बघायला मिळते आणि इथे समोरून जी आहे मोठी ग्रिल आपल्याला ही बघायला मिळते। मोठी ग्रिल द्यायचा अर्थ काय माहिती आहे मित्रांनो, या ट्रॅक्टरमध्ये रेडिएटर यूज केलेले। आता मोस्ट ऑफ आयशरचे असे ट्रॅक्टर्स असतात ना की ज्याच्यामध्ये रेडिएटर यूज करती नाही, पण हा ऑफिशियली ट्रॅक्टर असा आहे की याच्यामध्ये आयशरने रेडिएटर यांनी की लिक्विड कूल्ड इंजिन म्हणतो नाही का आपण याचा वापर केलेला आहे। तर मित्रांनो, असा पूर्णपणे सिस्टम आहे। समोरून इथे मोठं बम्पर दिलेलं आहे, म्हणजे बॅलन्सिंग वेट म्हणतो नाही का असंच समजा, असं एक बॅलन्सिंग वेटसाठी पुढं मोठं खूप मोठं बम्पर दिलेलं आहे। बोनट ओपन करायला इथे सोय आहे, इथे बघा हे बटन ह्या बाजूला प्रेस केलं की बोनट जे आपला ओपन होतं आणि बोनट जे आपला हायड्रॉलिक बोनट आहे त्याच्यामुळे टेन्शन घ्यायचं काम नाही, एकदम इझिली ओपन आणि क्लोज होतं आहे बरोबर। तर असा सिस्टम आहे। साईडने आले तर इथे आयशरची ब्रँडिंग बघायला मिळते आणि इथे खूप मोठं सायलेन्सर म्हणतो नाही का मफलर ते बघायला मिळतं। सुपर प्लसची ब्रँडिंग इथे बघायला मिळते आणि इथे 551ची जी ब्रँडिंग आहे ती इथे बघायला मिळते। 551 म्हणजे 50 HP सिरीज आहे, त्याच्यामुळे इथे 551 दिलेलं आहे। 380 म्हणजे 40 HP सिरीज आहे, त्याला 380 नावाचं दिलेलं आहे। तर असं पुन्हा साईडचं मेकॅनिझम आहे। टायर्स आणि इथे खाली बघायला गेलं तर हे इंजिनचं पुरं प्लेसमेंट नाही का, इंजिनमध्ये मीन्स लाईक आपला बॉश पंप आणि आपलं स्टार्टर अल्टरनेटर वगैरे या सर्व गोष्टी इथे, फिल्टर वगैरे आणि हे आपलं पॉवर स्टेरिंगचं मेकॅनिझम आहे। पॉवर स्टेरिंग मित्रांनो याच्यामध्ये खूप छान इतकं भारी दिलेलं आहे ना, दोन्ही साईडला असे स्ट्रट दिलेले आहेत, त्याचा इक्वल अमाऊंट ऑफ पॉवर जे आहे दोन्ही पण व्हील्सला प्रोव्हाइड केलेलं आहे। तर हा पूर्णपणे हायड्रॉलिक्स मेकॅनिझम आहे, म्हणजे दोन्ही साईडला पण आपल्याला स्ट्रट भेटल्यामुळे काय होतं माहिती आहे का, इझिली जे स्टेरिंग आहे पूर्णपणे रोटेट होतो आणि म्हणजे पूर्ण जी स्टेरिंगची हायड्रॉलिक स्टेरिंगची आउटपुट पॉवर म्हणतो नाही की दोन्ही व्हीलला एकदम इक्वल अमाऊंटमध्ये लागते। असं पूर्ण इंजिनचं पूर्ण इंटरफेस आहे। हा बॅटरी बॉक्स आहे, बॅटरी बॉक्स पण खूप छान दिलेला आहे नाही का, पूर्णपणे आपल्याला मेटलमध्ये हा पूर्ण बॅटरी बॉक्स, आयशरची ब्रँडिंग आहे ते इथे याच्यामध्ये बॅटरी वगैरे फिट केली जाते। मड फ्लॅप्स दिलेले आहे मित्रांनो, मड फ्लॅप्समुळे काय बेसिकली काय म्हणजे का, हा जे चाकाचं जे चिखल असतो नाही का तो कॅबिनमध्ये येत नाही, त्याच्यामुळे मड फ्लॅप्सचा असा वापर केला जातो। तर खूप म्हणजे बऱ्याचशा गोष्टी अशा आहे की ज्या खूप गरजेच्या आहे त्या दिल्या आहे। साईड मिरर येते, छोटासा साईड मिरर कंपल्सरी भेटतो। मडगार्डचं बोलायला गेलं तर मडगार्डच्या वरती छोटासा एक टूल बॉक्स दिलेला आहे। टूल बॉक्स खूप छोटा आहे ॲज कम्पेअर टू ट्रॅक्टर, पण ठीक आहे, अडचण नाही। बेसिक लेवलचे टूल्स वगैरे आपण याच्यामध्ये फिट करू शकतो आणि इथे आपलं साईड लॅम्प आणि प्लस आपलं साईड इंडिकेटर प्लस आपलं हेझर्ड लॅम्पचं जे सिस्टम आहे ते इथे मडगार्डवरती दिलेलं आहे। मडगार्डवरती पॅसेंजरला बसायला इथे ब्रॅकेट पण बनवलेलं आहे, जेणेकरून पॅसेंजर बसू शकतो आणि पॅसेंजर एकदम घट्ट पकडून आणि एकदम आनंद घेऊ शकतो नाही ट्रॅक्टर सफारीचा, असा पूर्ण मेकॅनिझम आहे। आणि लास्टला इकडे म्हणजे ट्रॅक्टरच्या बॅक साईडला आले तर पूर्ण हायड्रॉलिक मेकॅनिझम आहे। आता हायड्रॉलिकचं आत्ताच बोलून घेऊया, याच्यामध्ये जे हायड्रॉलिक आलेलं आहे ते ॲटोमॅटिक ड्रिफ्ट अँड ड्राफ्ट कंट्रोल सोबत आलेलं आहे आणि खूप प्रिसाईज मेकॅनिझम याच्यामध्ये ॲप्लिकेबल आहे। म्हणजे थोडंसं जरी तुम्ही हायड्रॉलिकच्या लिव्हरला हात लावला तरी ते हायड्रॉलिक ॲटोमॅटिकली वर खाली वगैरे होऊन जातं आणि ॲटोमॅटिक ड्रिफ्ट अँड ड्राफ्ट कंट्रोलमुळे फसणं हा विषय सोडून जाणे का, म्हणजे वावरात फसणारच नाही हा ट्रॅक्टर। तर या हिशोबाने सर्व मेकॅनिझम डिझाईन केलेलं आहे, प्लस याच्यामध्ये दोन हायड्रॉलिक आउटपुट दिलेलं आहे। म्हणजे कसं माहिती आहे का मित्रांनो, कल्टिवेटर लावताना बऱ्याचशा ठिकाणी आपण बघतो की कल्टिवेटरच्या वेगळ्या मेकॅनिझममध्ये असं नाही का, लिव्हरचं म्हणजे आपलं व्हॅल्सचं हायड्रॉलिक व्हॅल्सचं, तर ते कल्टिवेटरचे मेकॅनिझम आहे ना ते याच्यामध्ये दिलेलं आहे। म्हणजे आपण कसं पलटी नागरला म्हणतो नाही का आपण, तो दांडा असतो दांडा वगैरे सर्व याच्यामध्ये यांनी म्हणजे ते लिव्हर लिव्हिंग मेकॅनिझम जे आहे पूर्णपणे ट्रॅक्टरमध्ये इन्क्लूड केलेलं आहे, त्याच्यामुळे आपल्याला एक्स्ट्रा मेकॅनिझम लावायची गरज नाही आहे। आणि हायड्रॉलिक कॅपॅसिटीचं बोलायचं गेलं तर याच्यावरती 1.8 ते 2 टन्सपर्यंत, आणि 1800 ते 2000 KGपर्यंतची वेट कॅरिंग कॅपॅसिटी आहे। आत्ता
पीटीओचं बोलायला गेलं त्याच्यामध्ये 44 HP पीटीओ येतो आणि पीटीओ जो आहे आपल्याला पीटीओचं लिव्हर फ्रंट साईडला आहे 44 HP पीटीओ याच्यामध्ये खूप छान लेवलचा आउटपुट पॉवर आपल्याला देतो. सीट आणि सीटच्या मागे जे आहे सीटच्या मागे आपल्याला बॉटल होल्डर बघायला मिळतं, हेझर्ड लॅम्प आहे तो बघायला मिळतो. ओके, तर हे पूर्ण बॅक साईडचं मेकॅनिझम आहे. टेल लॅम्प्स वगैरे पण बघायला मिळतं, एक छोटंसं लॅम्प आहे जो की आपण नाईटच्या टायमिंगला ऑन ऑफ करू शकतो. हे सर्व मेकॅनिझम आपल्याला बॅक साईडला बघायला मिळतं. दुसरी साईडमध्ये बघायला गेलं तर आयशरची ब्रँडिंग आहे सेम मोनोटवरती आणि 551 जी ब्रँडिंग आहे ती पण बघायला मिळते. सुपर प्लसची जी ब्रँडिंग आहे ती पण बघायला मिळते. सेम आहे म्हणजे त्या बाजूला जे होतं ते ह्याच बाजूला आहे, फक्त मी तुम्हाला एकदम एक्सटेरियरचा व्ह्यू पूर्ण दाखवला. आता बोलायला गेलं तर फ्युल टँक, फ्युल टँक याच्यामध्ये 57 लिटरचा फ्युल टँक आहे. फ्युल टँकची जी कॅप आहे ना तिला ओपन करायला बेसिकली इथं लिव्हर आहे, मी असं हे ओपन केलं का हे चोडलं का आणि इथे आपला फ्युल टँक ॲक्सेस आपण करू शकतो. हे एकदम गाडीवाणी मेकॅनिझम दिलेलं नाही का, आणि खूप छान मला पण खूप असं भारी वाटलं नाही का, फ्युचरिस्टिक आहे. कॅबिनचं बोलायला गेलं तर कॅबिनमध्ये जाण्यासाठी आपल्याला इथे पायऱ्यांची सोय केलेली आहे. स्टेअर्स म्हणतो नाही का आपण मेटलचे ते दिलेले आहे आणि असं कॅबिनचं पुरा इंटरफेस आहे. कॅबिनचं सीटचं बोलायला गेलं तर सीट कम्फर्टेबल आहे, छोटे पण कम्फर्टेबल आहे आणि आपण याला 4-way ॲडजस्ट करू शकतो, जे हेडपेन ॲडजस्ट करू शकतो, प्लस याला फ्रंटला पण सरकू शकतो, बॅकला पण सरकू शकतो. तर अशा प्रकारे जे सीट पूर्णपणे ऑपरेटिंग करू शकतो आपण. आता सीटो बसल्यावरती पूर्ण समोरचा फ्रंट व्यू कसा आहे, तर सीटो बसल्यावरती फ्रंट व्यू असा आहे. स्टेअरिंग साईजचं बोलायला गेलं तर स्टेअरिंग साईज खूप एकदम स्पोर्टी स्टेअरिंग म्हणतो नाही का, कारचं कसं स्टेअरिंग असतं असं स्टेअरिंग आपल्याला या ट्रॅक्टरमध्ये बघायला मिळतं. खूप स्पोर्टी लुक देतं आणि खूप एकदम इझिली हँडल करू शकतो. हॉर्नची प्लेसमेंट सेंटरला आहे, प्लस सेकंड हॉर्नची प्लेसमेंट इथे आहे. हे जे लिव्हर्स आहे हे आपले ॲक्च्युली हे फीचर्स जे आहेत आपल्या इंडिकेटर्स प्लस आपलं फ्रंटला जे हेडलॅम्प्स वगैरे आहे ना त्याच्या रिगार्डिंग हे पूर्ण मेकॅनिझम येतं. आणि इथे आपल्याला या बाजूला हँड ऑपरेटेड ॲक्सिलेटर आहे, इथे आपला हॅझर्ड लॅम्प आहे, इथे हे जे बटन आहे ना ब्लॅक कलरचं, बेसिकली हे ब्लॅक कलरचे बटनाचं यूज काय माहिती आहे का, ज्यावेळेस आपण समजा संध्याकाळचा टाईम आहे आणि आपण ट्रॅक्टरवरून उतरलो आहे, ट्रॅक्टरवरचं स्विच ज्यावेळेस आपण ऑफ करतो नाही का त्या ऑटोमॅटिक लाईट्स बंद होऊन जातात नाही का, तर त्या लाईट्स आपल्याला 5-1 सेकंदसाठी चालू ठेवण्यासाठी हे स्विच ज्यावेळेस आपण दाबतो ना त्यावेळेस त्या लाईट्स अशा ऑन राहतात, म्हणजे 10-15 सेकंद ऑन राहतात, जेणेकरून आपण घरात जाऊ शकू नाही का, तेवढा उजेड येतो नाही का. ते छोटंसं मेकॅनिझम आहे, डिले म्हणतो नाही का आपण लाईट डिले असं मेकॅनिझम आहे. तर हे मेकॅनिझम इथे खाली इग्निशन स्विच आहे, इथे आपलं स्टॉपर आहे, इथे फ्युल लीडला ओपन करण्यासाठी इथे एक छोटंसं मेकॅनिझम दिलेलं आहे. बस एवढंच आहे याच्यामध्ये, डॅशबोर्डचं बोलायला गेलं तर एवढंच आहे. आणि आता आपण मेन इन्स्ट्रुमेंट क्लस्टर MID तो आपला कुछ म्हणजे काही अशा प्रकारे बघायला मिळतो, डिजिटल प्लस ॲनलॉग फॉर्ममध्ये. याच्यामध्ये टॅकोमीटर जे आपलं ते ॲनलॉग आहे, प्लस याच्यामध्ये जे आपलं फ्युल मीटर, टेम्परेचर मीटर, टाईम आणि आपलं जे आवर्स मीटर म्हणतो नाही का ते आपलं डिजिटल फॉर्ममध्ये बघायला मिळतं. छोटे छोटे लाईट्स आहे, इंडिकेटर, हेडलॅम्प्स वगैरे, ते छोटे छोटे लाईट्स इथे खाली बघायला मिळतात. तर हे असं सिम्पलचं आहे, स्पोर्टी आहे आणि म्हणजे खूप सुंदर दिसतं. आयशरची ब्रँडिंग सोबत येते इथे आणि असा पूर्ण डॅशबोर्डचा पूर्ण मेकॅनिझम आहे. आणि हे बघा, ही अशी फ्रंटची जी फ्रंट लाईन म्हणतो नाही का आपण, ती इथे अशी रूपात बघायला मिळते. आता मेन बोलायचं गेलं गिअर्सचं, तर याच्यामध्ये फॉरवर्डला 8 गिअर मिळतात आणि ड्रिफ्ट मिळतं. फॉरवर्डला 8 गिअर म्हणजे कसे, मेन गिअर जे आहे आपल्याला 1, 2, 3, 4 असे 4 गिअर हे इथे बघायला मिळतात. याच्यामध्ये रिव्हर्स गिअर एक येतो 5वा आणि इथे आपला दुसरा गिअर तो आहे लो, न्यूट्रल आणि हायचा, असे हा दुसऱ्या बाजूला हा गिअर बघायला मिळतो. त्याच खाली आपल्याला पीटीओचा इथे लिव्हर बघायला मिळतो. पीटीओचा आहे आपल्याला बोललो मी 44 HP त्याच्यामध्ये पीटीओ आहे 560 RPM वाला. आणि दुसऱ्या बाजूला आले तर याबद्दल आपल्याला हायड्रॉलिक मेकॅनिझम आहे ते बघायला मिळतं. हायड्रॉलिक मेकॅनिझम तुम्ही तुम्हाला सांगितलं त्याच्यामध्ये ॲटोमॅटिक ड्रिफ्ट अँड ड्राफ्ट कंट्रोलसोबत हे मेकॅनिझम पूर्णपणे येतं. आणि आपला तो कल्टिवेटरचं मला बोललं नाही, कल्टिवेटरला आपल्याला रोटेट करण्यासाठी जे लिव्हर येतं ना हे लिव्हर आहे मित्रांनो. हे लिव्हर आपल्याला एक्स्ट्रा टाकावं लागतं ट्रॅक्टरमध्ये, पण हे लिव्हर ॲक्च्युअलमध्ये ट्रॅक्टरसोबत आपल्याला इथे दिलेलं आहे कंपनीने. तर हा असा पूर्णपणे केबिनचा स्पेस आहे. याच्यामध्ये सिंगल प्लेटलाच आहे, ऑइल इमर्स ब्रेक सिस्टीम याच्यामध्ये यूज केलेली आहे. आणि जे गिअर बॉक्स आहे आपला स्लायडिंग मेश गिअर बॉक्स आहे याच्यामध्ये. आणि इथे छोटासा कंपार्टमेंट आहे, या कंपार्टमेंटमध्ये आपण मोबाईल वगैरे ठेवू शकतो. आणि इथे एक USB टाईप ए सॉकेट पण दिलेला आहे, जेणेकरून मोबाईल वगैरे चार्जिंग पण आपण इथे लावू शकतो. तर हे जे केबिनमध्ये जनरली जे रेग्युलर केबिन असतात सेम केबिन आहे, पण याच्यामध्ये थोडंसं कम्फर्टनेस थोडा इम्प्रूव्ह केलेला आहे. तर आता बस झालं कॅबिनमध्ये, कॅबिनच्या खाली उतरूया आणि बाकीच्या गोष्टी बघूया. टायर्सचं बोलायला गेलं तर याच्यामध्ये आपल्याला फ्रंट साईडला 7.5 आणि 16 आणि 7.5 16 टायर याच्यामध्ये बघायला मिळतात. आणि रिअर साईडला बघायला गेलं तर याच्यामध्ये आपल्याला बघायला मिळतं 14.9 28 टायर रिअर साईडला बघायला मिळतात. दोन्ही टायर टूब टायर सेटअप आहे. या ट्रॅक्टरमध्ये 4-wheel ड्राईव्ह पण येतो आणि 4-wheel ड्राईव्हचे काय बेसिकली सेम टायर साईज मागे आहे, फक्त फ्रंटची जी टायर साईज आहे ती चेंज झालेली आहे. फ्रंटची टायर साईज थोडीशी एक्स्ट्रा असेल माझ्या अंदाजे. हा पूर्ण ट्रॅक्टर जो आहे डिझाईन वगैरे सर्व गोष्टी बदललेल्या आहे, सर्व गोष्टी चेंज याच्यामध्ये. आता आपण बोनट ओपन करून बघूया. बोनट ओपन करण्यासाठी इथे जागा दिलेली आहे. इथे हे लिव्हर वरती केल्यानंतर जे आपण इझिली बोनेटला ॲक्सेस करू शकतो.
बोनट जे आहे आपल्याला हायड्रॉलिक बोनट, त्याच्यामुळे एकदम इजीली ओपन आणि क्लोज होऊ शकतं, त्यामुळे काही टेन्शन घ्यायचं काम नाही. आणि बोनट जे पूर्णपणे मेटलचं बनलेलं आहे, याच्यामध्ये आपल्याला इंजिनमध्ये ऑइल टाईप जे एअर क्लिअर म्हणतो नाही काय ते बघायला मिळतं. रेडिएटर इंजिन याच्यामध्ये यूज केलेलं आहे, म्हणजे ऑइल कूल्ड लिक्विड कूल्ड इंजिन याच्यामध्ये यूज केलेलं. आयशरचे मोस्ट ऑफ ट्रॅक्टरमध्ये ना एअर कूल्ड इंजिन असतं, पण या ट्रॅक्टरमध्ये आपल्याला रेडिएटर बघायला मिळतं, म्हणजे लिक्विड कूल्ड इंजिन या ट्रॅक्टरमध्ये ॲप्लिकेबल आहे. आणि 3 सिलेंडरवालं इंजिन आहे, जे की प्रोड्यूस करतं 50 HP पॉवर आणि खूप छान आणि दमदार लेवलचा आउटपुट म्हणतो नाही का आपण या ट्रॅक्टरमधून आपल्याला बघायला मिळणार आहे. आणि बॉशचा पंप याच्यामध्ये यूज केला आहे, डिझेल पंप. तर इंजिनची प्लेसमेंट काय अशी आहे, हे मेन इंजिन आहे, रेडिएटर आहे, रेडिएटरचं हे कूलंट फ्लूड आहे, इथं बॅटरी वगैरे आहे, आणि इथे आपल्यावाला मेन अल्टरनेटर आहे, आणि इथे स्टार्टर आहे. असा हा पूर्ण मेकॅनिझम आहे, याच्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी याच्यामध्ये आहे जे तुम्हाला ट्रॅक्टर घेतल्यानंतरून समजतील. तर हे पूर्ण मेकॅनिझम अशा प्रकारे आहे. ट्रॅक्टरच्या प्राईसचं बोलायला गेलं तर एक साधारणतः 9 ते 9.5 लाखाच्या आसपास पूर्व कोटेशन बसतं. हे ॲक्च्युअलमध्ये व्हॅरी करतं स्टेट वाईज प्लस डिस्ट्रिक्ट वाईज, सो हे ॲक्च्युअलमध्ये तुम्हाला शोरूमला गेल्यावरती समजेल. पण एक अंदाजन किंमत सांगितली की 9 ते 9.5 लाखापर्यंत तुम्हाला हा ट्रॅक्टर एकदम आरामशीर भेटून जाईल. तर बस आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच, भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. पण टाटा, बाय बाय. आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करायचा, व्हिडिओला सबस्क्राईब करायचा चॅनलला मित्रांनो. आणि चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.